तेरापंथ समाजाच्या वतीने चातुर्मास खमंतम अभिनंदन समारोहाचं वाशीतील जैन मंदिरात आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे विशेषतः उपस्थित होत्या. तेरापंथ समाजाच्या वतीने चातुर्मास मास खमंतप अभिनंदन समारोहाचं वाशीतील जैन मंदिरात आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे विशेष करून उपस्थित होत्या. चातुर्मास दरम्यान जैन धर्मियांमध्ये 31 दिवसांचा कडक मास खमंतप उपवास केला जातो. या दरम्यान जैन धर्मीय भगवान महावीरांची आराधना करतात. जैन धर्मियातील तपस्विनी नीतू कवाडिया यांनी हा 31 दिवसांचा उपवास केल्याने त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असणाऱ्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी तपस्विनी नीतू कवाडिया यांचं याबद्दल अभिनंदन करून जैन धर्मियांना या पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. और उनका पूरा परिवार, राजू जी का कावड़िया और उनके आए हुए बहन भाभी देवरानी जेठानी सभी परिवार बहुत खुशी होती है. आज एक आनंदमय अपने जीवन में कोई एक महीने का उपवास करता है तो सारा जीवन सफल हो जाता है. उनकी जो श्रद्धाए स्वामी जी है उनके आचार से विचार से एक महीना उपवास रखना कोई आसान बात नहीं है. हम नवरात्रि में 9 दिन उपवास करना चाहते हैं. पहले तो मैं नवरात्रि में करती थी 9 दिन मगर अभी लोगों के जीवन में हमको उपवास होता नहीं. मगर उसके लिए एक आत्मा की शक्ति होनी बहुत जरूरी है. आत्मा को एक साथ एक दिल में रखना जरूरी है वरना मुझे नहीं लगता है कि कोई एक महीना इसे उपवास कर सकेगा. इनका परिवार बहुत खुशनसीब है. इनके माता पिता इनका पूरा परिवार तो उनके परिवार में बेटी ने आज ये उपवास चतुर्मास का रख कर अपना खुद का जीवन अपना परिवार का जीवन सफल किया हुआ है. आज इस वाशी में ये कार्यक्रम हो रहा है. बम्बे जी ने मुझे बुलाया. आप सब लोगों ने मुझे बुलाया. मुझे बहुत खुश हुई कि मैं मोरोली में रहती थी बचपन में. मैं स्वामी जी का हमेशा ही हमारे यहाँ जैन मंदिर था उसमें हमेशा ही हम लोग छोटे थे कार्यक्रम देखते थे. आप लोग जैसे कार्यक्रम में रथ पे बिठा के बिल्कुल करते ऐसा देखते ये सब हमने बचपन में देखा है. और आपका समाज में जितनी श्रद्धा जितना संस्कार जितना लोगों में सरलता शांति वो आपका समाज में ही मिल सकती है और कहाँ भी मिल सकती है. मैं चाहती हूँ कि मेरी ओर से मेरे परिवार की ओर से पूरे वासियों के तरफ से जो नीतू राजू जी कात्रिया है कावड़िया जी है उनको बहुत बहुत बधाई देती हूँ. उनको और आगे जाने की भगवान से प्रार्थना करती हूँ. या प्रसंगी मोठ्या संख्येने जैन धर्मीय उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण MVTV. झपाट्याने विकास होणाऱ्या नवी मुंबईत यंदा बलात्कार व छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे तर दुसरीकडे अपहरण व बेपत्ता होण्याच्या घटना मात्र 45% कमी झाल्या आहेत. झपाट्याने विकास होणाऱ्या नवी मुंबईत यंदा बलात्कार व छेडछाडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे तर दुसरीकडे अपहरण व बेपत्ता होण्याच्या घटना 45% कमी झाल्या आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान व इतर जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेने अपहरण व हरवण घटनांमध्ये कपात झाली आहे. 2014 साली अपहरणाच्या व बेपत्ता होण्याच्या 315 घटनांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी पोलिसांनी 240 गुन्ह्यांचा छडा लावला तर यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंत केवळ 186 अपहरण व बेपत्ता होण्याच्या घटनांची नोंद झाली असून त्यापैकी 65% घटनांची उकल झाली आहे. मात्र शहरात बलात्कार व छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या प्रकारात गुन्हे उघडकीस आणण्याची टक्केवारी मात्र 100% इतकी आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV.
आतापर्यंत आपण आपला इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर चिंता करण्याची गरज नाही, कारण सरकारने पुन्हा एकदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या तारखेत 31 ऑक्टोबर 2015 पर्यंत वाढ केली आहे. आतापर्यंत आपण आपला इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर चिंता करण्याची गरज नाही, कारण सरकारने पुन्हा एकदा इन्कम टॅक्स रिटर्न भरायच्या तारखेत 31 ऑक्टोबर 2015 पर्यंत वाढ केली आहे. आयकर कायद्याच्या कलम 44 AB अंतर्गत आयकर आणि ऑडिट रिपोर्टचे रिटर्नच्या ई फायलिंगची अखेरची तारीख 30 सप्टेंबर पासून वाढवण्याबाबत देशभरात विविध हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार सरकारनं कलम 44 AB अंतर्गत आयकर आणि ऑडिट रिपोर्ट रिटर्न भरण्याची तारीख वाढ 31 ऑक्टोबर 2015 के लिए. तत्पूर्वी अखेरची तारीख 30 सप्टेंबर 2015 होती. ब्युरो रिपोर्ट, MVTV. मुंबईकरांना यापुढे काटकसरीने पाणी वापरावं लागणार आहे, कारण पुढच्या वर्षी मान्सून येईपर्यंत मुंबईतील 20% पाणी कपात कायम राहणार आहे. मुंबईकरांना यापुढे काटकसरीने पाणी वापरावं लागणार आहे, कारण पुढच्या वर्षी मान्सून येईपर्यंत मुंबईतील 20% पाणी कपात कायम राहणार आहे. जाता जाता पावसानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पातळीत थोड्याफार प्रमाणात भर घातली होती, पण अजूनही तलावात 80 दिवसांचा उणे पाणी साठा आहे. त्यामुळे जोवर पुन्हा मान्सूनचा पाऊस सुरू होत नाही तोवर 20% पाणी कपात कायम राहणार आहे. याचाच अर्थ ऑक्टोबर ते किमान जुलै महिन्यापर्यंत मुंबईला पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक, सागर, वैतरणा, भातसा या सर्व तलावात मुंबईकरांची तहान भागू शकेल इतका पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी मान्सून आगमनापर्यंत मुंबईकरांना जपून पाणी वापरावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या युट्यूबवरील लिंकवरही पाहू शकता, किंवा तुम्ही आम्हाला 2757 14 94 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.